19 सप्टेंबरला हॅपी जर्नी हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि त्यामध्ये एक वेगळं ब्रदर सिस्टरहूड पाहायला मिळणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी ब्रदर अँड सिस्टर या रिलेशनशिपमध्ये येत आहेत. मराठीमध्ये असं काहीतरी पहिल्यांदाच होतं आहे आणि हे पहिल्यांदाच घेऊन येत आहेत दिग्दर्शक सचिन कुंडलकर. सध्या ते आपल्यासोबत. हॅलो, हाय हाय. वेल, चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि जेव्हा आधी बज होती चित्रपटाची तेव्हा मी असा विचार करत होतो की हे काहीतरी कपल थिंग असेल आणि नंतर मग हे एक छान रिलेशनशिप, एक वेगळी रिलेशनशिप, ही आयडिया एकंदर कशी आली? वेल, मला स्वतःला बहीण नाही आहे आणि मला स्वतःला बहीण भावाच्या नात्यावर एक चांगली फिल्म बनवायची होती, जे आजच्या काळातलं नातं असेल असं मला वाटतं. ते जास्त मैत्रीचं नातं असेल बहीण भावांचं, कारण माझ्या सगळ्या कझिन बहिणींशी माझं फार, त्या माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांना पूर्वीच्या सिनेमांमध्ये असं आपण पाहायचो की भाऊ बहिणीला प्रोटेक्ट करत बसतो, तिची काळजी घेणं हे त्याचा एकमेव 24 तासाचा धंदा असतो. आणि हल्लीच्या सगळ्या मुली ह्या एवढ्या स्मार्ट आहेत, एवढ्या विजनरी आहेत की त्याच त्यांच्या भावाच्या काळजी घेतील असं वाटतं. आणि त्यामुळे ती अशा बहिणीची गोष्ट आहे जी तिच्या भावाचं सगळं आयुष्य बदलून टाकते आणि त्या दोघांच्या एकत्र प्रवासाची गोष्ट आहे. मला अशी फिल्म बनवायची होती कारण मला आजच्या तरुण मुलींच्या स्पिरिटवर खूप विश्वास आहे, बिकॉज दे कॅन चेंज द लाईफ्स. आणि सो बहीण भावाच्या नात्यावर फिल्म अतुलला आवडली, प्रियाला आवडली, संजय छाबरियांना आवडली, त्यामुळे मग आम्ही एकत्र येऊन बनवायचं ठरवलं. नक्कीच. सर, चित्रपटामध्ये दोन गाणी, आता सध्या दोन गाणी रिलीज झाली आहेत, पण दोन्ही गाणी दोन एक्स्ट्रीम्स आहेत, एक अतिशय पॅपी आणि लाईक वी कॅन डान्स ऑन अ बीट आणि एक अतिशय हळवं अँड इट कॅन हर्ट इन युअर डेप्थ, अशी दोन्ही गाणी आहेत आणि आय गेस इट्स अ म्युझिक सिलेक्शन हे तुमचं होतं, काय सांगा? वेल, दोन्ही गाणी बहीण भावाच्या नात्याची आहेत. पहिलं गाणं हे फ्रेश हे गाणं आहे जे आज आपण लॉन्च केलं. ते गाणं त्यांच्या मैत्रीचं गाणं आहे कारण ते त्यांचा, मी तुम्हाला म्हटलं तसं ही प्रवासाची फिल्म आहे आणि अमेरिकेत जसे होम कॅरॅव्हॅन असतात तसं, जिथे आपण राहतो गाडीत आणि गाडीत प्रवास करतो, खातो पितो, कपडे बदलतो, तशा गाडीमध्ये घडणारी ही फिल्म आहे. त्यामुळे त्यांच्या त्या मैत्रीची सुरुवात त्या गाण्याने होते, फ्रेश या, जे आपण सगळे आता चॅनल्सवर वेगवेगळं पाहूच. दुसरं गाणं ही बहिणीनी भावासाठी गायलेली अंगाई आहे आणि जी फार आई गाते ना मुलासाठी नेहमी, लहान मुलासाठी, पण लहान बहिणीनी आपल्या मोठ्या भावाला ताण आला आहे, त्याला झोप येत नाही आहे म्हणून गायलेली अंगाई आहे आणि ज्यामध्ये ती म्हणते की मी तुझी उबेची दुलई झाली आहे आणि मी तुझी आई झाली आहे असं समज आणि आत्ता शांत झोप. तर मला ती बहीण भावाचं नातं वेगवेगळ्या प्रकारे जोखून पाहायचं होतं म्हणून ती अंगाई तयार केली. तर ती अतिशय कॉन्ट्रास्ट गाणी, मला शाल्मली खोलगडेची मजा वाटते, त्यांनी एकाच मुलीनी एवढ्या दोन कॉन्ट्रास्टची गाणी छान स्पिरिटनी गायली. पंडितने खूप छान गाणी गायली, म्हणजे ते गाणं ऐकतानाच खूप असं आपलंसं वाटलं पहिल्या फटक्यात. एक प्रश्न, एक असा उत्सुकतेचा विषय आहे की या पूर्ण स्टोरीमध्ये ती गाडी असावी, व्हॅन असावी, ही आयडिया कुठून आली? कारण आमच्यासाठी हे इट वॉज, दॅट्स वॉट वी हॅव सीन इन US, पण इंडियामध्ये मराठीमध्ये हे आणायची, ही आयडिया कशी क्लिक? मला असं वाटतं सिनेमा हे आपलं स्वप्न बघायचं माध्यम आहे ना, तर मी असं स्वप्न बघितलंय की माझ्या मित्रांबरोबर मी अशा गाडीतनं देश फिरीन की ज्याच्यामध्ये मी राहीन, झोपीन, खाईन, गिटार वाजवेन आणि गप्पा मारीन, भांडेन आणि पुढे जाईन आणि आम्ही सगळा भारत देश फिरू. तर बहुधा ते सिनेमा ही एकच जागा असते जिथे आपण आपली स्वप्न पुरी करू शकतो, प्रेक्षक म्हणून काय किंवा दिग्दर्शक म्हणून काय. त्यामुळे मी त्या भावा बहिणींसाठी केली गाडी तयार आणि त्यामुळे ते त्याच्यातनं फिरतायत. नक्कीच, थँक्यू सो मच. आणि चित्रपटाचा फर्स्ट ट्रेलर पाहून आम्ही खूप उत्सुक आहोत. सो ऑल द बेस्ट फॉर द मूव्ही. थँक्यू सो मच. थँक्यू राजश्री. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत, श्वेता मरा सावंत, राजश्री मराठी.